मराठा समाजाच्या आंदोलनाला त्याच्या विरोधामध्ये भूमिका घेण्यासाठी आज या ठिकाणी ओबीसी समाजातील, भटकेमुक्त समाजातील आणि बारा बडोद्यात समाजातील सगळ्या संघटनांच्या नेत्यांची आणि ओबीसींच्या प्रमुख नेत्यांची बैठक जी आहे, परिषद जी आहे, ती आज या ठिकाणी घेण्यात आली. या बैठकीमध्ये जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाने कुणबी समाजाचे दाखले घेऊन, सरसकट कुणबी समाजाचे दाखले घेऊन ओबीसीमध्ये आरक्षण दिले गेले पाहिजे अशी सुधारित मागणी जी आहे, ती सुधारित मागणी करून राज्यभर आंदोलन जे आहे ते सुरू केलं आणि त्याच्यामुळे ओबीसी समाज जो आहे हा भटकेमुक्त समाज आहे, गरीब समाज आहे, फार भयभीत झाला आणि संभ्रमित झाला की आता आपल्या आरक्षणाचं काय होणार आहे. एकतर ओबीसींची लोकसंख्या जी आहे ती जवळपास 60-65% आसपास आहे, आरक्षण फक्त 27% आहे आणि मराठा समाज सांगतो की आम्ही 32% आहे आणि 32% समाजाला या ओबीसीमध्ये आरक्षण दिलं तर काय अवस्था ह्या ओबीसींची होईल, काय अवस्था भटक्यामुक्तांची होईल की यांची पंगत जी आहे, एकदा पंगत ह्या समाजाची एवढ्या मोठ्या प्रस्तावे बसली तर ती संपणारच नाही 27%पर्यंत आणि वाढणारे हे आणि जेवणारे हे. त्यामुळं हा ओबीसी समाज जो आहे, भटक्यामुक्त समाज आहे, ती ताटल्या घेऊन फक्त लाईनीत उभा राहणार आणि ह्याच्या वाट्याला सरकटसुद्धा येणार नाही आणि म्हणून या गरीब समाजाचं आरक्षण जे आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी सरकार काय विशेष काय करेल असं आम्हाला वाटत नाही. कारण सरकार जे आहे ते रात्री 2:30 वाजता जे आहे ते या मराठ्यांना ओबीसीमध्ये कुणबी कसं करून दाखला देऊन कसं त्यांना ओबीसी दाखला देता येईल अशा प्रकारे रात्री 2:30 वाजता जी आर करतायत आणि तेही बंद दाराआड चर्चा करून सगळ्या अधिकाऱ्यांना बाहेर काढून, म्हणजे अशा प्रकारचा जी आर जो आहे ते हा महाराष्ट्रामध्ये कधी निघालेला मी ऐकला नाही आणि पाहिलाही नाही आहे. मग मराठा समाजासाठी तुम्ही दररोज एक जी आर काढताय, रात्री बेराती जी आर काढताय, मग ओबीसीसाठी तुम्ही दिवसा ढवळ त्याच्या एखादा काढा. कारण या महाराष्ट्रामध्ये हे सरकार जे आहे ते मराठा समाजासाठीच आहे का? मग की ह्या ही ओबीसीची मुलं आहेत, ही भटक्यामुक्तांची मुलं आहेत, बारामध्ये मुलं आहेत, यांच्यासाठी हे सरकार काय करत आहे? त्यांनी छातीठोकपणे सांगितले की मराठा समाजाला आम्ही 5,500 कोटी रुपये दिले. चांगलं झालं 5,500 कोटी दिलं, त्यांना न्याय मिळायला पाहिजे, आमची भूमिका आहे. आता पण आमच्याकडे बघा ना, ही ओबीसीची मुलं ही काय सवतीची आहेत का? ती आवडतीची आणि ही सवतीची, हे मुळीच चालणार नाही आहे. त्याच्यासाठी आजची परिषद होती की किती वर्ष हा अन्याय जो आहे तो आम्ही सहन करणार आहे. तुम्ही सारथीला तिथे देताय आणि महाज्योतीला तिथे देत नाही आहे, कशासाठी? तुम्ही भटक्यामुक्तांचं महामंडळ आहे, त्या म्हणाले किती तिथे दिला? ठीक आहे, अण्णासाहेब पाटीलला तुम्ही 5,500 कोटी दिला, मग ओबीसी महामंडळ किती दिला? कुणबी समाजाचं महामंडळ त्याला किती दिला? भटक्या मुक्तांसाठी वसंतराव महामंडळ त्याला तिथे किती दिलेलं आहे? जे एस टीनं ते धनगरांना तुम्ही काय दिलं का? 10,000 कोटी तुम्ही घोषणा केली धनगरांना द्यायची, एक छदामसुद्धा मी बघितलं व्हाईट बुकमध्ये एक छदामाची तरतूद नाही आहे. मग हे जे सगळे चालू आहे हे किती वर्ष हा हे अन्याय किती वर्ष सहन करायचा? आणि म्हणून ह्याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आज या परिषदेमध्ये ह्या सरकारच्या या धोरणाविरुद्ध रस्त्यावरची लढाई जी आहे ती सुरू करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे. आणि तो निर्णय म्हणजे येत्या 17 तारखेला आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्हाधिकारी असेल किंवा तहसीलदार कार्यालय असेल, या कार्यालयासमोर जे आहे ते आमची निदर्शनं जे आहेत, हे निदर्शन करण्याचा कार्यक्रम जो आहे ते ओबीसी सगळे बांधव, सगळे छोटे छोटे समाज घटक एकत्र येऊन करतील. मग त्या ठिकाणी ढोल वाजवतील, त्यामुळे त्यांच्या दमड्या वाजवतील, काय फटके मारून घेतील, जे काय त्यांचं पारंपरिक हे ते करतील. अशा माध्यमातून जे आहे ते हे एक छोटेखाने आंदोलन जे आहे ते आंदोलन जे आहे ते आम्ही या महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू करत आहोत. त्याचप्रमाणे दुसरं पुढचे 2 मोठे मोर्चे जे आहेत, एक तर मंत्रालयाला घेराव घेण्याचा 1,00,000 लोकांचा ओबीसींचा मोर्चा जो आहे तो ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही घेणार आहोत आणि त्या मोर्चामध्ये जे आहेत आम्ही सरकारला आम्ही आव्हान देणार आहोत की कुठल्याही परिस्थितीत
येणाऱ्या अधिवेशनाच्या आधी हा ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणनेचा प्रश्न जो आहे तो प्रश्न जर निकालात नाही काढला तर आम्ही डिसेंबरमध्ये होणाऱ्या हे जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनाला आम्ही घेराव घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही। लाखो ओबीसी जे आहेत ते आपल्या सर्व कुटुंबासहित आहे ते नागपूरला पोहोचतील, धडक मारतील आणि ह्या विधानसभेला घेराव घालून या सरकारला जेवीस आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। तुम्हाला किती जी आर काढायचे तुम्ही काढा, प्रत्येक जी आर आजच्या परिषदेमध्ये जे जे काय कुणबी मराठा आणि कुणबी मराठाला कुणबी समाजात घालले जे जे काय जी आर निघाले असतील मग ते समित्या नेमले असतील, जे काय नेमले असतील त्या सगळ्या देशांना न्यायालयामध्ये आव्हान देण्याचा सुद्धा निर्णय जो आहे तो सुद्धा आजच्या परिषदेमध्ये आम्ही घेतलेला आहे। आमचं आव्हान आहे सरकारला, तुम्हाला किती जी आर काढायचे तेवढे काढा, पण आमचा विषय न्यायपालिकेवरती आहे आणि हे जी आर जे आहेत हे जी आर आम्ही कुठल्याही परिस्थितीत हे जी आर सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही लढू, पण एकाही जी आरची अंमलबजावणी जी आहे ती आम्ही होऊ देणार नाही। आणि जर अशा प्रकारचा निर्णय म्हणजे मराठा समाजाला कुणबी करून त्यांना ओबीसीमध्ये घालण्याचा जर निर्णय घेतलाच दबावाखाली येऊन तर मग आम्हाला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पिटिशन जे आहे या सरकारच्या विरोधात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पिटिशनसुद्धा जे आहे ते सुद्धा दाखल करायचा निर्णय आजच्या सभेमध्ये आम्ही घेतलेला आहे। अशा प्रकारे एक ते न्यायालयीन लढाई आणि रस्त्यावरची लढाई ती सुद्धा लढाईची जी आहे आम्ही निर्णय आजच्या बैठकीत केलेला आहे। आमचा आपल्या माध्यमातून सरकारला इशारा आहे की आपण आता ओबीसींचा आपण आणि भटक्या मुक्ताचा आत्ता आणखीन अंत पाहू नका, नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे आहे हा समाज जो आहे हा तुमचा घास घेतल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला घरी बसल्याशिवाय राहणार नाही आणि एवढ्या वेळेस स्वस्थ बसणार नाही। तर या महाराष्ट्रामध्ये ओबीसींसाठी नवा राजकीय पर्यायसुद्धा जो आहे ते हा ओबीसी आणि भटके मुक्त हा पर्यायसुद्धा शोधल्याशिवाय राहणार नाही। आणि ते आव्हान जे आहे जे उत्तर प्रदेशमध्ये घडलं, जे बिहारमध्ये घडलं, जे तामिळनाडूमध्ये घडलं ते सुद्धा या महाराष्ट्रामध्ये घडवायची हिंमत आणि ताकद या ओबीसी समाजामध्ये आहे। 60% ओबीसी समाज आहे आणि त्यामुळे 60% ओबीसी समाज जर ह्या कुठल्याही पक्षाच्या विरोधात गेला तर त्याची काय अवस्था होईल त्याने विचार न केला बरा। आणि म्हणून माझं आव्हान आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत हा निर्णय जो आहे हा निर्णय आपण घेता कामा नये। कालची सर्व पक्ष नेत्यांची बैठक झाली सकाळी, त्या बैठकीमध्ये काय निर्णय झाला की जे मराठा समाजाला निधी देणार तेवढाच निधी ओबीसीला देणार का रे बाबानो, आमची संख्या जास्त आहेत ना, आमची पोरंबळं जास्त आहेत, तुम्ही तिथे एक दिला तर इथं 3 लागणार आहेत ना। मराठा समाज संख्या जी आहे तर 30% असेल तर इथं 65-70% ओबीसी आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर 80% ओबीसी आहेत। मग तुम्ही मराठा समाजाला 100 रुपये दिले तर ओबीसीला तुम्हाला 300 रुपये द्यावे लागतील आणि अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल। आणि जर हा घेता येत नसेल तर मग आता आम्हाला सत्तेवरती हल्लाबोल हा करावाच लागेल, कारण आमची न्याय हक्काची भाकरी जी आहे या महाराष्ट्राच्या विकासातला हक्काचा वाटा जो आहे तो आम्हाला संघर्ष करून शेवटी आम्हाला हा घ्यावाच लागेल। आणि म्हणून माझी विनंती आहे सरकारला, सगळ्या मराठा नेत्याला, नेत्यांना सुद्धा विनंती आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणावरती आपण क्लेम करू नये, त्याच्यात मागणी करू नये। तुमची मागणी जी आहे तुम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये गरीब मराठ्यांना न्याय मिळायला पाहिजे आमची भूमिका आहे, आमचा कुणाचाच विरोध नाही आहे। त्यासाठी EWSचं 10% आरक्षण आहे, तुम्हाला कमी पडत आहे तुम्ही वाढवून घ्या, तुम्हाला सरकार देत नसेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत। आमच्या या ठिकाणी सगळे हे जे काय ओबीसी बांधव आहेत हे तुमच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात उतरतील, हे धोबे आमच्या इकडे धोबी समाज आहे त्यांची धोपाटणं घेऊन येतील, धनगरांच्या काठ्या येतील, वंजाव्यांचे कोयते येतील, ही सगळी अवजारं हत्यारं सगळी घेऊन वडाव्याचा आमचा हातोडा आहे ते हातोडासुद्धा घेऊन येतील, नाथपंथीचं डमरू ते शिवाजीच्या शिवाचे भक्त आहेत ते डमरू घेऊन येतील, त्रिशूळ घेऊन येतील, त्यामुळं अशा प्रकारे हे सगळं जे आहे हे सगळं घेऊन तुमच्यासोबत येतील। तुमचा लढा जो आहे तो आम्ही सुद्धा लढू शकू, फक्त तुम्ही आमच्या ताटातलं मागू नका, तुमच्या ताटातलं आम्ही मागत नाही, तुम्ही तुमचं घ्या आमचं आम्हाला घेऊ द्या एवढंच आमचं म्हणणं आहे। आणि जर ह्या 10% वरचं घ्यायचं असेल, घट्टादुरुस्ती करायचं असेल, दिल्लीमध्ये धडकायचं असेल तर तिथेही तुम्ही आम्हाला बोलवा, आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे। परंतु ह्या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ह्या सगळे हे सगळे समाज बांधव जे गुण्यागोविंदाने राहत आहेत, सामाजिक सलोखा हा जो आता जो महाराष्ट्रामध्ये आहे
तो व्यवस्थित आपण आपण ठेवला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलाही हे होता कामा नये. दोन समाजामध्ये मराठा आणि ओबीसी या समाजामध्ये वितुष्ट होईल अशा कुठल्याही प्रकारचं जी आहे मागणी आप कुठल्याही समाजाने करू नये. आणि सरकारने सुद्धा जे आहे त्यांच्या मतांच्या पेटीवर डल्ला मारण्यासाठी काही मागण्या मान्य करायच्या, काही जी आर काढायचे, हे ओबीसी आणि भटकेमुक्त हे या राज्यामध्ये मुळी चालू देणार नाही. आणि म्हणून आपल्या माध्यमातून आमची विनंती आहे, हे सगळं ताबडतोब थांबवा आणि चर्चेला बसा. आम्हाला आजपर्यंत या महाराष्ट्र सरकारने चर्चेला सुद्धा बोलवलं नाही आहे. मराठा समाजाच्या 11 बैठका झाल्या, पण हे सरकार आल्यापासून किती बैठक, एकसुद्धा बैठक ओबीसीसोबत झालेली नाही. माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की ताबडतोब तुम्ही ओबीसी नेत्यांची बैठक तुम्ही बोलवा. आणि आमच्या ज्या काय मागण्या आहेत, अहो हॉस्टेल आम्हाला तुम्ही द्या ना. मराठा समाज तुम्ही हॉस्टेल देत आहे, मग ओबीसी समाजात तुम्ही काय घोडं मारलं? धनगरांसाठी तुम्ही डिक्लेअर केले हॉस्टेल, तुम्ही का दिले नाही? तर हाय, हे सगळे अनेक प्रश्न आमचे आहेत. आज आमचा ओबीसी आमचा विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष या ठिकाणी आला, त्याने ते वेगळीच मागणी मांडली. तो म्हणाला की हे जे महाज्योती जे आहे, ह्या महाज्योतीमध्ये त्यांनी यापूर्वीच कुंभ्यांच्या सोबत मराठा समाजाला घुसवलेल्या आणि नाही ह्याच्यामध्ये सारथीमध्ये सारथीमध्ये कुणबी आणि मराठा हे दोन्ही त्यात घुसवलेले आहे. आणि म्हणून 32% आणि म्हणून निधी जास्त आणि इकडे महाज्योतीवर त्यांनी आहे. आज आमच्या परिस्थितीमध्ये आज आमची ठराव आम्ही पारित केलेला आहे की या सारथीमधून कुणबी समाजाला बाहेर काढलं गेलं पाहिजे आणि त्यांना परत महाज्योतीमध्ये जे आहे त्यांना महाज्योतीमध्ये त्यांचा समावेश केला पाहिजे. आणि महाज्योतीचा निधी जो आहे तो निधी त्या प्रमाणात वाढवला गेला पाहिजे. अशा प्रकारची मागणी जी आहे आजच्या आमच्या परिषदेमध्ये आम्ही ठराव आम्ही पारित केलेला आहे. अशा प्रकारे हे सगळे ठराव आम्ही पारित केलेले आहेत आणि याची अंमलबजावणी जी आहे ती आम्ही ताबडतोब आम्ही सुरू करत आहोत. आणि राज्य सरकारने सुद्धा या बाबतीत ताबडतोब निर्णय जो आहे तो जो काय निर्णय त्यांचा असेल त्यांनी आम्हाला कळवावा. आणि नाहीतर रस्त्यावरची लढाई जी आहे ती रस्त्यावरची लढाई ही ओबीसी समाज हा या महाराष्ट्रामध्ये सुरू करत आहे. सरकार जे बोलत आहे ते बोलतात एक आणि करतात एक. मग रात्रीचा जिहार कसला काढलाय त्यांनी? रात्रीचा जिहार जो काढलेला आहे तो मराठा समाजाला कुणबी जागा देण्यासाठीच आहे. मग ते जे जिहार जे काढलेले आहेत ते जिहार तुम्ही मागे घ्या आणि मग बसा आमच्याशी. आधी सगळे जिहार रद्द करा तुम्ही. जो 2004 सालचा जिहार जो आहे त्याला सुद्धा आम्ही आव्हान द्यायचं नक्की केलेलं आहे. तो सुद्धा जिहार ह्या कुणबी समाजाच्या माध्यमातून आमच्या मुळावर उठलेला आहे. आत्तापर्यंत आम्ही कधी चॅलेंज केले, कुठलाच जिहार चॅलेंज केलेलं नाही आहे. पण आता आम्ही सगळेच जिहार जे आहेत ते सगळेच जिहार आम्ही का चॅलेंज करणार आहेत. कुठलाही सर्वेक्षण झाला नाही, काय नाही, एका रात्री जिहार काढला की कुणबी मराठा आणि मराठा कुणबी म्हणून तुम्ही ओबीसीमध्ये घातले. कुठला आयोग नेमला होता? कुठलाही आयोग त्यांनी नेमलेला नाही आहे. कुठलं सर्वेक्षण नाही आहे, कुठली कमिटी नाही आहे. डायरेक्ट कॅबिनेट ठराव घेतला आणि अशा प्रकारचा जिहार ताबडतोब काढून टाकला. आणि तो जिहार जो आहे तो घटनेच्या विरोधात आहे आणि त्याला सुद्धा आम्ही आव्हान देऊन तो सुद्धा जिहार जो आहे तो आम्ही रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. नाही, कसं आहे आमचा मूळ प्रश्न काय की मराठा समाजाला कुठल्याही पैसे ओबीसीकरण करू नये. तुम्हाला मराठा समाजाला काय द्यायचं असेल ते तुम्ही देऊ शकता ना, आमचं नाही आहे. तुम्हाला SBC आहे तर EWS आहे. तुम्ही आणखीन घटनादुरुस्ती करा, केंद्रात सत्ता तुमची आहे, महाराष्ट्रात सत्ता तुमची आहे, तुम्हाला कुणी अडवलं आहे? मग हे ओबीसीमध्येच घालायचं हे कशासाठी तुम्ही? कारण हे आमचं जे राजकीय आरक्षण जे आहे हा मराठा आरक्षण जे वाद हा सुरू झालेला आहे हा ज्यावेळी ओबीसींना राजकीय आरक्षण सुरू झालं तेव्हा हे ह्या आरक्षणाचा मुद्दा आलेला आहे. त्याच्या आधी मराठा आरक्षण वादच नव्हता. देश स्वातंत्र्य झाल्यापासून धनगरांचा एसटीचा मुद्दा चालू आहे, बंजाऱ्यांचा एसटीचा सुरू आहे, अनेक ओबीसी मंडळ समाज एसटीचा हेच मागतायत.
बरेच ह्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेतले अनेक प्रश्न अनेक आरक्षणाच्या प्रश्न, मग त्यावेळी मराठा समाजाचा एकही मुद्दा का नाही आला, एकही वाद आला नाही. ज्यावेळी मंडल आयोगाच्या शिफारशी झाल्या, मान्य झाल्या महाराष्ट्रामध्ये, त्याच्यानंतर जे आहे त्याच्यानंतर हे मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा समोर आला. सुरुवातीला त्यांचा मुद्दा व्यवस्थित होता, आम्ही मान्य केला, पण अचानक त्यांनी घुमजाव केलं आणि सुरुवातीला सांगितलं निजामाच्या नोंदी आहे, वंशावळ हे मुद्दे काढले गेले. आम्हाला वाटलं खरंच वाटलं की त्या काळात असतील, अहो पण निजामाच्या काळामध्ये जरी कुणबी समाज नोंदी असतील तर निजामाच्या काळामध्ये धनगराच्या नोंदी आहेत, बंजारा समाजसुद्धा निजामाच्या काळामध्ये एसटीमध्ये आहे, मग तुम्ही त्यांच्यासाठी काय समिती नेमत, त्यांच्या तुम्ही नोंदी का नाही तपासत? म्हणजे हे महाराष्ट्रसरकार फक्त मराठासाठीच आहे का, ह्या महाराष्ट्रात बाकी कुणी आहे की नाही? आणि म्हणून आम्ही लेकर ह्या महाराष्ट्राचे आहेत, आम्ही सुद्धा ह्या महाराष्ट्र भूमिपुत्र आहोत, आमचा सुद्धा हक्क या महाराष्ट्राच्या विकासावरती आहे, या विकासा निधीवरती आहे. मग हे महाराष्ट्र हे सरकार जे आहे फक्त मराठा समाजासाठीच जर चालवणार असेल, मग हे सरकार जे आहे ते ओबीसींना शेवटी एक दिवशी ह्या सत्याला सत्तेतून आम्हाला पाय उतार करावाच लागेल, आणि ओबीसीच्या धार्तीनं जे सरकार आहे ते सरकार आणावंच लागेल. हे बघा, ज्या ज्या पक्षामध्ये हे ओबीसींचे काही आमदार आहेत, काही मंत्रीसुद्धा असतील, पण ज्यावेळी ओबीसींचा प्रश्न ज्यावेळी तिथं होतो त्यावेळी एकही काय बोलत नाही, सगळे शांत. ज्यावेळी मराठा आरक्षणाचा कायदा पास केला गेला त्यावेळी कुठली ओबीसी आमदाराने विरोध केला? एकाही ओबीसी ह्या पक्षातील पक्षाशी बांधिलकी असलेल्या एकाही ओबीसी आमदाराने मराठा समाजाचा बेकायदेशीर कायदा हा विधानसभेमध्ये पारित झाला त्यावेळी एकाही ओबीसी आमदाराने त्याला पाठिंबा दिला नाही. उलट पुढं पळून सह्या गेल्यात. आमच्या हरिभाऊ आठवणी पण सही केली, आमच्या वडेट्टीवाने पण सही केली, जेवढे म्हणून आहे सगळ्यांनी सह्या केल्या. जनता देईल नव्हतं, त्यामुळे हे ह्या पक्षातील ओबीसी नेते जे आहेत ते पक्षनिष्ठ असतात. त्यांच्याकडून ओबीसीचं काय होईल सांगता येत नाही. आता भाजपचा ओबीसीचा सेल आहे, त्या ओबीसी सेलने मध्ये मोर्चा काढला की ओबीसीचा वाटे की होऊ देणार नाही, पण ज्यावेळी सरकारने भूमिका घेतली की कुणबी दाखले द्यायची त्यावेळी मग त्यांचा सेल झोपला. म्हणून हे पक्षाचे सेल जे आहेत हे फक्त निवडणुकीपूर्वी फक्त वापरायचे आणि मतांच्या राजकारणासाठी फक्त हे सेल उघडलेले आहेत. त्यामुळे ह्या पक्षांच्या सेलवरती आमचा मुळीच विश्वास नाही. इथून पुढे हा ओबीसीचा लढा आहे तो ओबीसीच लढेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.